नीरव दीपक मोदी गट नंबर 35, मनीषा अन्ना काचोले गट नंबर 7, नीरव मोदी गट नंबर 39, पुनः एकदा नीरव दीपक मोदी गट नंबर 58। खूप डिटेल मध्ये जाऊन मी काय ऐकलं नाही, कारण का साहेबांचा अभ्यास इतका कच्चा असतो की त्यांचं भाषण हे ऐकूसं वाटत नाही, मोघम गोष्टी जास्त असतात। कर्जत आणि जामखेडचे ते स्वतः लोकप्रतिनिधी 10 वर्ष राहिलेले आहेत, 5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत। माझके राजकीय विरोधक हे त्यांच्या नेत्यांचे आणि मंत्री महोदयांचे पाय धरतात असं आम्हाला कुठे कळालं? हा कार्यकर्ता तिथं एखादा प्रोजेक्ट यावा यासाठी प्रयत्न करतोय। नीरव मोदी एक असं नाव जे जवळपास सर्वच भारतीयांना माहित झाले, त्याचं कारणही तसंच आहे। नीरव मोदीचा घोटाळा एक असा घोटाळा जो भारतातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे, पण हेच नाव आता महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्येही गाजतंय आणि याच नीरव मोदीमुळे एका आमदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे। ते नेमकं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच रोहित पवारांच्या एका आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। ते आंदोलन होतं त्यांच्याच मतदारसंघातील कर्जत एमआयडीसीच्या मागणीचं। हाच मुद्दा रोहित पवार यांचे विरोधक राम शिंदे यांनी विधान परिषदेत उचलून धरला आणि या मुद्द्यामध्ये एक नवा ट्विस्ट आला। तो ट्विस्ट होता, भारतामध्ये 14,000 कोटींची उलाढाल केलेल्या नीरव मोदी यांची जमीन ही रोहित पवार मागणी करत असलेल्या एमआयडीसीमध्ये, आणि यावरूनच राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या रणकंदनाला विधान परिषदेमध्ये सुरुवात झाली। रोहित पवार यांच्या आंदोलनानंतर राम शिंदे यांनी याच मुद्द्याला हात घालत हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला। राम शिंदे म्हणाले, सभापती महोदय, मी प्रकर्षाने एका मुद्द्याकडे लक्ष वेधणार आहे। कर्जत तालुक्यामध्ये शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत आणि कवडी मोल किमतीने इन्व्हेस्टरनी तिथल्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत। आपण देखील आवाक होणार की कोण शेतकरी आहेत, असे नवीन शेतकरी कुठून आले कर्जत मध्ये। मी नाव वाचतो, औद्योगिक क्षेत्रातील माहिती, खंडाळा आणि पाटेगाव येथे जिथं करण्याचा घाट घेतला आहे प्रत्यक्षाने करणार आहेत त्या ठिकाणी। खरं अर्थाने सभापती महोदया, मी नाव वाचतो, या संदर्भामध्ये देखील मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडून उत्तर अपेक्षित आहे। नीरव दीपक मोदी गट नंबर 35, मनीषा अन्ना काचोले गट नंबर 37A, नयन गणेश अग्रवाल 37/1/A, त्यानंतर नीरव मोदी गट नंबर 39/1, गट नंबर 39/2, कमलेश रतिलाल शहा गट नंबर 40, कमलेश रतिलाल शहा गट नंबर 42, पंकज विनोद खन्नानी देखील तिथं जमीन घेतली आहे। कोणते विनोद खन्ना हे देखील आता पाण्याची आवश्यकता आहे, गट नंबर 47, गणेश ओमप्रकाश अग्रवाल गट नंबर 48, पुन्हा एकदा नीरव दीपक मोदी गट नंबर 58/59। आणि म्हणून सभापती महोदया, पुन्हा एकदा नीरव दीपक मोदी व इतर गट नंबर G1, G2 आणि G3 अशा पद्धतीचे जे उद्योजक आणि इन्व्हेस्टर जे कवडी मोल किमतीने तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात, हा इन्व्हेस्टरसाठी एमआयडीसी करायची का शेतकऱ्यांसाठी एमआयडीसी करायची का बेरोजगारांसाठी एमआयडीसी करायची, हे देखील इथं कळणं आवश्यक आहे। विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचलून धरत राम शिंदेंनी एक प्रकारे रोहित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण राम शिंदे यांचा हा वार त्यांच्यावरच पलटणार असल्याचं चिन्ह आहे। या प्रकरणात आता रोहित पवार यांनी असे खुलासे केले जे राम शिंदे यांच्या अडचणीचे ठरू शकतात। राम शिंदे यांच्या या आरोपानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये या जमीन प्रकरणाचं पितळ जणू काही उघडच पाडलंय। रोहित पवार म्हणाले, मला जे काय कळालेलं आहे खूप डिटेलमध्ये जाऊन मी काय ऐकलं नाही,
कारण का साहेबांचा अभ्यास इतका कच्चा असतो की त्यांचं भाषण हे ऐकूसं वाटत नाही, मोघम गोष्टी जास्त असतात। कर्जत आणि जामखेडचे ते स्वतः लोकप्रतिनिधी 10 वर्ष राहिलेले आहेत, 5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, आणि ते बोलत असताना त्यांनी असं बोललं की जामखेडला एमआयडीसी 30 वर्षापूर्वी, तर राम शिंदे साहेब जे मंत्री राहून गेलेले आहेत आणि 10 वर्ष तिथलं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यांना मला सांगायचं की जामखेडला एमआयडीसीची वसाहत नाहीये, तिथं जामखेड औद्योगिक सहकारी संस्था अशी एक कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही प्रयत्न न करता, काही फॉलोअप न करता आज स्वतःची बाजू कशी तरी मांडून राजकारण आपल्याला कसं करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला असं त्या भाषणावरून कुठेतरी वाटतं। त्यामुळे आम्ही काय प्रयत्न करत आहोत की 1100-1200 एकराची एमआयडीसी तिथं यावी, हाय पॉवर्ड कमिटीने परवानगी दिली आहे, सह्या झाल्या आहेत, अधिसूचना बघता काढायची आहे। आता तुम्ही विचार अधिसूचना काढायची कशी, तर फक्त इंडस्ट्री मंत्रीची एक सिग्नेचर लागणार आहे, एमआयडीसी सीईओ अडिशनल सीईओ सर्व अधिकारी चांगलं काम करतात, कोविडच्या काळात करोना असताना सुद्धा ते तिथं आले, सर्वे त्यांनी केला, तसं डॉक्युमेंट आपल्याकडे आहे, फॉरेस्ट आणि वेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वगळण्यात आल्या त्याचं सुद्धा पत्र आपल्याकडे आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसी कडनं जो प्रस्ताव आहे अधिसूचनेचा, हा मंत्री महोदयांच्या ऑफिसला इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे गेलेला आहे, इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडनं मंत्र्याच्या ऑफिसला हा प्रस्ताव गेलेला आहे, वर्षभर हा प्रस्ताव तिथं धूळ खाऊन पडत आहे। उदय सामंत साहेबांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहे, माझे राजकीय विरोधक हे त्यांच्या नेत्यांचे आणि मंत्री महोदयांचे पाय धरतात असं आम्हाला कुठे कळालं। हा कार्यकर्ता तिथं एखादा प्रोजेक्ट यावा यासाठी प्रयत्न करतोय, हा कार्यकर्ता बाहेर जे सगळे युवा काम करतात घरापासून दूर ते परत मतदारसंघात यावेत यासाठी प्रयत्न करतोय, आणि ते काय प्रयत्न करत आहेत की मला त्याचं क्रेडिट जाऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट आत्ता झाला नाही पाहिजे। अरे लोक एवढी साधी आहेत का, त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का? तर मग कुठेतरी हे राजकारण थांबवा, अधिसूचना तुम्ही काढा। या परिषदेत रोहित पवारांनी नीरव मोदी आणि त्यांच्याशी संबंधित फायरस्टोन ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी 2011 मध्येच संबंधित जमीन खरेदी केल्याचं सांगितले। त्यावेळी राम शिंदे हे कर्जत जामखेडचे आमदार होते, त्यामुळे या जमीन खरेदीचे धागेदोरे नेमके कुणाकडे जातात असा सवालही पवारांनी उपस्थित केलाय। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे, त्यामुळे आता रोहित पवारांचा हा पलटवार हिट ठरणार का हे पाहावं लागेल। तूर्तास या बातमीत इतकंच, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। सरकार नामाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।